थाने के हजूरी में फिर एक बार फैला सांप्रदायिक तनाव। मंदिर में स्थापित हनुमान की मूर्ति तोड़ने पर मचा बवाल। शिवसेना शिंदे गुट और बजरंग दल आया आमने सामने। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। थाने का वागले स्टेट से सटा हुआ हजूरी परिसर, हजूरी जिलानीवाड़ी, ये पूरा परिसर जहां पर मुस्लिम समाज की अच्छी खासी संख्या है, यहीं पर पिछले कुछ महीनों से लगातार सांप्रदायिक तनाव जो है फैलाने वाली घटनाएं जो है गढ़ने का काम किया जा रहा है। घटना कुछ और होती है, उसको रंग कुछ और दिया जाता है और उसको प्रचारित और कुछ किया जाता है। 28 जुलाई रविवार को ऐसी एक घटना थाने के हजूरी से सामने आई। यहां पर हजूरी में एक हनुमान का मंदिर है, मारुति मंदिर जैसे कहा जाता है, और इस मंदिर में स्थापित हनुमान की मारुति की मूर्ति को जो है वो तोड़ दिया गया, उसकी विडंबना की गई है, ऐसा मामला सामने आया। अब ये करने वाले कौन है, पुलिस जांच का विषय है। इस संबंध में स्थानीय कुछ युवकों ने, जो कि विश्व हिंदू परिषद और बजरंग दल से संपर्क में है, तो उन्होंने हजूरी के ही विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के नेता है विजय त्रिपाठी, उनको बुलाया, उनके बजरंग दल के साथियों को बुलाया। वहीं यहां पर शिवसेना शिंदे गुट के पूर्व नगर सेवक विकास रेपाले भी अपने कार्यकर्ताओं समेत पहुंचे, पूरा मामला सामने आया, मनसे के पदाधिकारी भी पहुंचे। अब इसमें यहां पर मंदिर में दोबारा मूर्ति स्थापित की गई, हनुमान की मूर्ति, मारुति की मूर्ति स्थापित की गई, जिसको लेकर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद के कार्यकर्ताओं में और शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ताओं में विवाद भी हुआ। वीएचपी और बजरंग दल के कार्यकर्ताओं का आरोप है कि उनके साथ दुर्व्यवहार किया गया, मारपीट करने की कोशिश की गई। वहीं ये शिवसेना शिंदे गुट और बजरंग दल वीएचपी का आमने सामने का मामला और मंदिर में मूर्ति खंडित करने का विटंबना का मामला, माहौल गरमाया हुआ था, किस तरीके से पूरा माहौल था MH04 के सौजन्य से हम आपको दिखा रहे हैं। और इसमें बजरंग दल के विजय त्रिपाठी ने कैसे आरोप लगाया है, पहले भी एक छेड़खानी के मामले में 150-200 लोग जो है मंदिर में घुस गए, ऐसा आरोप हजूरी से इन्हीं विजय त्रिपाठी साहब ने लगाया था और वीडियो सामने आया था, तो एकमात्र अफराग सिद्दीकी उस मंदिर में गए थे। और अफराग सिद्दीकी यहाँ पर जिस तरह से ईद मनाते, होली मनाने के लिए भी माने जाते, दिवाली मनाने के लिए भी माने जाते, ऐसा खुद हिंदू समाज के लोगों ने सामने आकर कहा था। उस मामले का भी हवाला विजय त्रिपाठी ने यहाँ पर दिया है, अन्य कुछ व्यक्तिगत लड़ाइयाँ हुई है, कुछ मामला हुए, उसके भी हवाले उन्होंने यहाँ पर हिंदू मुस्लिम के वैमनस्य के तौर पर दिए हैं। तो कैसा पूरा मामला रहा है ये 28 जुलाई का हजूरी में, फिर एक बार सांप्रदायिक तनाव जो है यहाँ पर फैलता नजर आ रहा है। हालांकि पुलिस ने जो है यहाँ पर बेहद संयम से काम लेते हुए पूरी स्थिति को संभाले रखा है, ये भी दिखाई दे रहा है। नमस्कार, MH04 मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे। ठाण्यातील हजूरी या विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकतो की मूर्तीची विटंबना झाली होती अशी एक बातमी पसरली होती। आरोपी पाहिजे काय काय म्हणणं काय तुमचं राजनीति का कोई विषय नहीं। यहाँ पे जो मंदिर को तोड़ा गया है अभी तुरंत मूर्ति बैठाया जा रहा है, बिना पंडित को बुलाया कार्रवाई कैसे हो रहा है? मंदिरातल्या मूर्त्या तोडल्या, कोणी तोडल्यात काय डिटेल काय दिला आहे? तसे पोलिसांनी शोधले संस्कृती प्रमाणे बसत पण नाही आहे।
विषय डिटेल सांगायला सांगा विजय जी आमची मूर्ती तोडली आहे आरोपी ना शोधता एक डुप्लिकेट मूर्ती बसवतात 12 वाजता का देवाची मूर्ती बसवली जाते का आरोपी शोधले पाहिजे अरे भाई तुम लोग क्या मूर्ती इंदूर वरती दरवेळेचे यांचे अन्याय आहेत पोलिसांची दादागिरी आमच्यावरती होते स्थानिक लोकांचं म्हणणं आहे हे सर्व स्थानिक लोकांनी जिल्हा मंत्री को धक्का दे रहे यार सौरभ जी को जिल्हा मंत्री स्थानिक लोक आहे तुम्ही विचार करा फक्त एका विशेष धर्माला सांभाळण्यासाठी केलेला प्रकार आहे हिंदूंचे देवी देवता तोडले जातात तुम्ही आरोपी न शोधता एक मूर्ती बसवता रात्री 12 वाजता तेवढी तात्पुरता तुम्ही ना त्या आरोपीला शोधण्यामध्ये लावली असते ही जी मूर्ती बसवली चुकीची आहे मूर्ती नाही बसवली पाहिजे साहेब आमच्या धर्मामध्ये रात्री 12 वाजता मूर्ती बसवली जात नाही साहेब हे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे साहेब गुन्हा दाखल झाला आरोपी कुठे साहेब साहेब बजरंग बलीची मूर्ती तोडून फेकली होती इथे अजूनमध्ये काही विशेष समाजाच्या लोकांना सुरक्षा देण्यासाठी रात्री 12 वाजता मूर्ती बसवली जाते इथे आपण हिंदूंची विटंबना आहे साहेब हिंदू देवी देवतांची विटंबना आहे साहेब मूर्ती नाही बैठ प्राण प्रतिष्ठा विना मूर्ती बैठता का बजरंग बली का उभी बजरंग बलीची मूर्ती आहे लोक प्राण प्रतिष्ठा न करता फक्त हे राजकारण करायला आले तिकडे तुम्ही स्थानिक आहे तुमचं काय म्हणणं आहे स्थानिक लोकांना विचारा जेवढे स्थानिक लोक चला सोसायटी वाले सगळे चला आपल्या उद्या संध्याकाळी आपण 5:30 वाजता आपली हिंदूंची विटंबना केली आहे सर्वांनी सोबत इकडे आपल्याला कुठल्याही राजकारणात जायचं नाहीये चला 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 सोसायटी तर सगळे आतमध्ये चला आणि चालू गोष्ट म्हणजे काय माहिती तुम्ही आला तुमची आम्हाला सहानुभूती आहे फोन केला स्थानिकांनी फोन केला म्हणून आलोय आम्ही राजकारण करत नाही इकडे माझं म्हणणं फक्त एवढं आहे आमच्या देवी देवतांची मूर्तीची विटंबना झाली रात्री 12 वाजता कशी बसले तुम्ही स्थानिक असत ना सर्व हे बघा आम्ही या इथे राहतो आम्ही आरती करतो आम्ही बसतो सर्व काय आम्हाला दुःख नाही का आहे आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे तुम्ही 24 तासाच्या आत पकडा आणि मेन म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा आणि पक्का
घडल्यानंतर आपण स्थापित केले असते ना मूर्ती तुम्हाला सांगतो मी काय बोलतो तुम्हाला ऐका हा जो मंदिर आहे ना हा जो मंदिर आहे ना हा मंदिर बजरंग बळीच्या आणि आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो का उद्धव साहेबांनी इथं उद्घाटन केला इथून अजून होत नाही समजलं तुम्हाला मला सर्व कळलं माझं म्हणणं काय काका ऐकून घ्या रात्री आपली मूर्ती वितोपण केली हिंदू देवी चुकीचं केलं आहे पंडित दरवेळी दरवेळी असेच मूर्ती तोडतील आरोपी भेटणार नाही तोडणार हे करणार तुम्हाला काय सांगाल आपण या ठिकाणी आलात मनसे पक्ष शहर अध्यक्ष आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथे आलो स्थानिक लोकांच्या जवळ चर्चा केली स्थानिक लोक कोणाला काही लोकांच्या लक्षात आलं की यांची कोर्टात केस आहे पण कोर्टात वकील कोण आहे तोही माहिती नाहीये इथले ते दुसरे स्थानिक नगरसेवक लेखी बोला हा गोंधळ होण्यापेक्षा त्यांनी दोन मूर्त्या आणल्या मूर्त्या ठेवल्यात उद्या प्राणप्रतिष्ठा करणार आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही संशयित लोकांना घेतले सीसीटीव्हीचे जे आजूबाजूचे दुकानवाले आहेत त्यांना त्यांनी आता बोलवून घेतले पोलिसांना पण आपण वेळ देऊया पोलिसांनी आम्हाला हे 24 तासाची जरी वेळ द्या 24 तासाच्या जे कोणी हे उद्योग केले सीसीटीव्ही वाले आता आले त्यांना आम्ही रात्रीच्या रात्री उचलणार काय पुढची भूमिका आता पुढची भूमिका आहे त्यांनी पोलिसांना थोडासा वेळ द्याव्या नाहीतर आम्ही सगळे एकत्रच आहोत ना आम्ही सगळे एकत्र यांच्यासोबत आहोत इथले जेवढे सोसायटी वाले आहेत आता स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे ना तिथे स्थानिक नागरिक तिथे होते किती आता सध्या ते खाली केले ते मूर्ती राहू दे उद्या 12 वाजता उद्या संध्याकाळी 5:30 आरती करायची आहे ठीक आहे आमची तयारी आहे जय श्री राम 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 जय युवा शक्ती चरण बजरंग दल बजरंग दल युवा शक्ती चरण बजरंग दल बजरंग दल विषय सांगा विषय ओ विजय विषय सांगा विषय क्लिअर क्लिअर बोला गडबड करतात काही लोक एक मिनिट धर्म अस्मिता बाजूला विजयजी बोला ते किती वाजता मूर्ती तोडली स्थानिक कुठे 6:30 के 8 के बीच में स्थानिक आमच्या मंदिरातल्या मूर्त्या सर्वांनी तोडल्यात आता जे कोण आरोपी आहेत ते अजून पुढे येत नाहीत कोणी येऊन देत नाही त्याचं काय करायचं यासाठी आम्ही दादांना फोन केलेला मी केलेला सुद्धा की दादा तुम्ही दोन म्हणणं आहे हजुरीमध्ये आमच्या हिंदू देवी देवतांची विटंबना झाली गणपती बाप्पाची मूर्ती भेटत नाहीये बजरंग बलीची मूर्ती मारुतींची मूर्ती तोडू इथे पडलेली आज त्या गोष्टीचा प्रशासनाने त्या आरोपींना शोधला पाहिजे होता पण प्रशासनाने इथे काय केलंय एका विशेष समाजाला प्रोटेक्शन करण्यासाठी रात्री 12:30 प्रभूंची मूर्ती बसवली प्राणप्रतिष्ठा न करता अरे तुम्ही आरोपी शोधा त्याच्यानंतर आम्ही त्याची दिंड काढू आमच्या हिंदू देवी देवतांची त्यांनी विटंबना केली आहे तर आरोपी न शोधता यांनी एक गणपती बाप्पाची मूर्ती जी मूर्ती होती ती मूर्ती अजून बसवली का इथे काय सामाजिक तेढ निर्माण झाला पाहिजे अहो आमच्या हिंदूंचे देवी देवता एवढे रस्त्यावर पडलेत का तुम्ही कधी तोडणार आणि तोडल्यानंतर दुसऱ्या समाजाला वाचवण्यासाठी तुम्ही तिकडे आणून मूर्ती बसवणार तुम्ही का शोधत नाही कोणी तोडली आहे रात्री 12 वाजता तुम्ही इथे विटंबना केली देवांची हिंदू देवी देवतांची प्रमुख पदाधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले महाराज त्यांना का कारण की त्या स्थानिक लोकांशी भांडत होते आम्ही इथे राजकारण करत नाही पण आमच्या देवी देवतांना तुम्ही रस्त्यावर आणणार तर आम्ही ऐकून घेणार नाही पुढची काय भूमिका असणार आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के कार्यकर्ताओं को यहाँ पे बुलाया गया विश्व हिंदू परिषद बजरंग दल के कार्यकर्ताओं को यहाँ पे बुलाया गया यहाँ पे बुलाने के बाद स्थानीय जो नेता जो यहाँ पे आके संगठन के कार्यकर्ताओं के साथ उल्टा सीधा बात कर रहे अगर लग रहा है कि आपको लड़ना है तो लड़के देख लो लेकिन हम हिंदू समाज से नहीं लड़ना चाहते हमारे लड़ाई जिससे हम उससे लड़ना चाहते आज ये मूर्ति को लेकर आप राजनीति कर रहे हो इसका विरोध बजरंग दल करेगा और डंके के चोट पे करेगा इथे हिंदूंची आवाज दाबली जाते कोण दाबतो हे सर्वांना माहिती आहे कोण दाबतो जाणून बुजून रात्री 12 वाजता मूर्ती बसवली गेली आहे हिंदू धर्माचा हिंदू संस्कृतीचा सर्व अपमान इथे झालेला आहे हे जे प्रकार जे झाला मूर्ती तोडली मूर्ती तोडल्याच्या रात्री 12 वाजता प्राण प्रशिक्षण करता कोणी ज्ञान दिला तुम्हाला प्राण प्रशिक्षण करायचा
थोडक्यात सांगा. थोडक्यात मी सांगतो, माननीय पत्रकारजी बंधू तुम्हाला विनंती करतो, हा जो आवाज आहे सर्वसामान्यचा आहे, त्यात राजकारण बिलकुल नाही. जात पात पक्ष मतभेद बाजूला ठेवून कुठल्याही पद्धतीने जे काय आता अनुचित प्रकार घडला अशा पद्धतीने लगेच दुसरी मूर्ती आणून बसवणं हे चुकीचंच आहे. प्रत्येकाला शास्त्र असतं, ते वैदिक परंपरेचं असेल, ख्रिश्चन परंपरेचं असेल, मुस्लिम परंपरेचं असेल. परंतु आज इकडच्या लोकप्रतिनिधींना मी माननीय एकनाथराव शिंदे आणि इकडच्या लोक खासदार म्हणून आम्ही बटन दबाय कसके इसले विजय हुआ मस्के, लेकिन ये लोग मारेंगे आमका ठसके, ये हम कदापि सहन नहीं करेंगे. यही बोलना चाहता हूं. रात को 12 बजे आके यही हिंदू ने बटन दबाए कसके इसलिए विजय हुआ मस्के. मस्के जी को मैं आह्वान करता हूँ, इस विषय में आप गंभीरता से ले लो, नहीं तो हिंदुओं के अस्मिता को आप एक प्रकार के धक्का देने वाले लोगों को यदि 24 घंटे के अंदर उनको आप पकड़ते नहीं है तो हिंदू समाज की ओर से सभी जाति संस्था संगठन की ओर से हम आंदोलन करेंगे. सामूहिक हनुमान चालीसा होगा यहाँ पे. यहाँ के स्थानीय थाने जिला के बजरंग दल के कार्यकर्ता कल यहाँ पे हनुमान चालीसा करेंगे पूरा रास्ता बंद करके. परिषद बजरंग दल के कार्यकर्ताओं के ऊपर हाथ उठाए और मैं आपको डंके के चोट पे बोलता हूँ, कल यहाँ पे बजरंगी आएंगे और शाम को यहाँ पे बैठ के सामूहिक हनुमान चालीसा करेंगे. चाहे जेल होगा चाहे कुछ भी होगा, हम डरने वाले नहीं है. मी लबडे साहेब आपल्याला विनंती करतो, आपण एक पत्रकार आहात आणि सत्य थेट लोकांसमोर सादर करतात. जात पात पक्षभेद बाजूला ठेवून फक्त एकच, उद्या आपला श्रावणी सोमवार आहे आणि आम्ही सगळे हिंदू समाज इथे एकत्र येऊन महाआरती करण्याचं आवाहन आज सगळ्यांना करतोय. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी जमायचं. बस थंड करायचं, बस बंड करायला नको, थंड व्हा सगळ्यांनी. बस कंदील लावण्यावर आपण मध्ये झालेलं 18 जणांवर घेतलं त्यांची बाईट. आता ते उगाच काहीतरी आपण त्याला धार्मिक रंग लागेल दाखवल तर लागेल मला तिथे थोडं जाऊन काय तो म्हणजे तू वाचतो ना ते नको आता ते सगळ्यांना जाऊ द्या.